मराठा आंदोलक मनोज रांगे आज मालवणमध्ये मुक्कामी आहेत. मनोज रांगे 10 वाजता पुतळ्याची पाहणी करणार अशी माहिती सुद्धा समोर आली आहे. रांगे आंदोलकांसह राजकोट किल्ल्यावर जातील, सोबतच पुतळ्याचं राजकारण करू नका असं आवाहन रांगे यांच्याकडून करण्यात आलेलं होतं. जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे, या रयतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे, 18 बगड जातीच्या लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. तुम्ही त्याच्यात राजकारण करू नका. तुम्हाला खूप जागा आहेत राजकारण करायला, मग तो कोणताही पक्ष असू द्या, तो महाविकास आघाडी असू द्या किंवा ती महायुती असू द्या, तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. फक्त आमचं एकच म्हणणं आहे की जो कोणी ना त्याला कायमच्या जेलमध्ये टाकलं पाहिजे. हे बघा, महापुरुष कुठलेही असू द्या, अशा जर घटना घडल्या तर तो माणूस सुटायला कामा नाही, तो सुटलाच नाही पाहिजे. 4 दिवस आत टाकला, 5व्या दिवशी बाहेर आला, हे आम्हाला मान्य नाही. आणि तुम्ही राजकारण सगळ्या राजकीय पक्षांना बंद करा, नसता मग जनतेला तुमच्या विरोधात उठावं लागणार. हे जे टेंडर घेणारे लोक असतात किंवा हे कोण काम करणारे असतात ना, हे इतके हरामखोर लोक आहेत, यांना फक्त कशात काय खावं हे सुद्धा कळत नाही. महापुरुषांचे कामं कळत नाहीत, मंदिरांचे कळत नाहीत, यांना कशाचेच कळत नाहीत, फक्त खायला काय मिळतं आहे ना एवढं यांना पाहिजे. म्हणून हे लोक कायमच्यामध्ये पाहिजेत. आणि यांनी जर राजकारण बंद नाही केलं या दोघांनी एकमेकावर पडायचं तर आम्हाला तो मुद्दा हातात घ्यावा लागणार आहे जनते. मी अपंग दिव्यांग आहे. मी मनोजदादा सरांगे पाटलांच्या या मराठा आरक्षण लढ्यामध्ये सदैव मनोजदादांच्या पाठीशी असतो आणि सदैव जीवात जीव माना असेपर्यंत मी मनोजदादा सरांगे पाटलांच्या पाठीशी आहे. आम्ही काल अंतरवाली सराठी सोलापूर जिल्हा येथून मालवण या ठिकाणी आलेलो आहे. माळशिर तालुक्यातले बांधव असू द्यात आणि सोलापूर जिल्ह्यातले बांधव असू द्यात, महाराष्ट्रातले बांधव असू द्यात, हे संपूर्ण बांधव आम्ही ज्यावेळी टूलवर प्रवास करतो असे प्रत्येक बांधवांचं बलिदान मराठा समाजासाठी त्या ठिकाणी ॲक्सिडेंट रूपात झालेलं आहे. आणि पाटील अशा घटनेनंतर त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांची सांत्वनं भेट देतात. महाराष्ट्रात कुठल्याही ठिकाणी असू द्या, पाटील त्या ठिकाणी पोहोचतात. असे प्रकार घडू नयेत तरी पाटील त्या ठिकाणी भेटतात. तर यासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उमेश भुजडे सध्या आपल्यासोबत आहेत. उमेश, मनोज रांगे कधीपर्यंत राजकोट किल्ल्यावर पोहोचतील आणि त्यांचा दिवसभराचा दौरा नेमका कसा असेल? निश्चितच आपण पाहतो की आज रांगे पाटील यांनी आज मालवणमध्ये आणखी या मंगल कार्यालयात आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे बहुसंख्य जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला दिसत आहेत. आणि आपण पाहतो की येथे जे नियोजन केंद्र आहे, महत्वाचं जे नियोजन केंद्र आहे ते येथील स्थानिक नेते आहेत ऍडव्होकेट सुहास सावंत. सावंत साहेब, किती वाजता रांगे पाटील पोहोचतील किल्ल्यावर, काय सांगाल एकंदरीत? राजकोट किल्ल्यावर ते जाणार आहेत. प्रथमतः जे पार्किंग आहे त्या ठिकाणी पाटील साहेब यांच्या गाण्यासाठी रांगे पाटील साहेब आहे आणि त्यांच्या किल्ल्यापर्यंत जातील. किल्ल्याची ते पाहणी करतील, ते पुण्याला करतात. एवढ्या हजारोच्या संख्येने इथे आता जे समाज बांधव आहेत, पोलीस प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली आहे? पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त ठेवलेला आहे. पोलिसांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे. निश्चितच हे होते ऍडव्होकेट सुहास सावंत यांनी सांगितलंय. मनोज रांगे कधीपर्यंत राजकोट किल्ल्यावर पोहोचतील आणि ते नेमकं तिथेहून काय बोलतील हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.